ती कुठे उभी आहे? पोट बघ कुठे. गुड वन, गुड वन. वाव निशी, तू खूप छान खेळलेस आणि तेही या कपड्यात. आम्हाला तर शंका होती तू खेळू शकशील का नाही. आज माझ्या लक्षात आलं, जर आपल्याला कोणतीही गोष्ट करायची असेल तर त्यासाठी जिद्द खूप महत्वाची असते. हो, पण खेळासाठी असलेले नियम सुद्धा इम्पॉर्टंट आहेत. येस सर. पण निशी, तू आज हे कपडे का घातलेस? ती तिचं स्पोर्ट्स वेअर विसरली आहे म्हणून, आणि त्यासाठी तिला पनिशमेंट मिळेल. तुम्ही असं काय करू नका, नाहीतर तुम्हाला सुद्धा पनिश केलं जाईल. एनिवे, गुड गेम फॉर द डे. तुझा फ्रेश होऊन ये. तू आणि तू तुम्ही प्रॅक्टिस करा. तू धाव तिकडे, ठीक आहे? असे भाग यहाँ पे आणि स्ट्रेचिंग कर, ठीक आहे? गुड गेम. खूप दिवसांनी खेळली आहेस ना, कसं वाटतं? सर, आपल्या मनात बऱ्याच गोष्टी साचलेल्या असतात, पण त्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत बोलून जेवढं मन हलकं होतं ना, अगदी तसंच वाटलं मला. या शटलकॉक सोबत ना माझ्या स्वप्नांना वर उंच जाण्याचं बळ देत होते मी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी या कपड्यात दादांचं मन न दुखवता खेळते याचं समाधान वाटत होतं सर मला. मी जितका वेळ खेळते ना तेवढं मला कमीच वाटत होतं. Yes. मग रोज येशील प्रॅक्टिसला? या अशा कपड्यात चालेल तुम्हाला कोच सर? ह्या कोचला तुला खेळताना बघायचं. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि मला तुमचा सपोर्ट जास्त महत्वाचा आहे. ते तर असणारच आहे, आयुष्यभर लाईफ टाईम सप्लाय. इकडे आहे ना प्लीज. काय हो, काय झाला? ये बाय माझे, ह्या काय झाला? अहो बघा ना, माझ्या घरात पाणी साचलंय. मग मी काय करू? तुम्ही मला हेल्प करा ना थोडीशी, म्हणजे हे पाणी पाणी उपसायला मदत करा ना प्लीज. बघताच ना हातात माझ्या काय, जेवणाचं डबो आहे, नवरो वाट बघत असत माझो. हो थोडे पैसे घ्या ना प्लीज, पण मला हेल्प करा ना. पैशाचं कोणाक सांगतास? तुमच्या पैशामुळे मी माझ्या नवऱ्या उपाशी ठेवू? पैशाचं माझं रवान देत तुमचं. जा. काय करू, काय करू? तिथे पण पाणी जात आहे. तुमच्या आईचा फोन, सात मिस कॉल्स आहेत. 12 मिस्ड कॉल्स. लागतोय? ती फोन उचलत नाही. आणि गेले 2-3 दिवस तिला बरं पण वाटत नाही. निशी, तुला बघून घेते मी. तोपर्यंत पाणी बघते. कम ऑन मॉम, प्लीज आन्सर द कॉल. सर, तुम्ही पाणी खाऊ नका. आपण लवकर घरी जाऊ, बघूयात. चला लवकर. निशीला पण ना जायला पाहिजे होत, नाहीतर बोलते
तुमचं मन जिंकणार आहे म्हणून मी इथेच थांबते. आज कुठे थांबली आहे? शिरोडकर शिरोडकर शंभर शिरोडकर पेडणेकर शिरोडकर दीडशे ट्रक शिरोडकरांना काही शोधू नये. शिरोडकर मामा शिर अरे एवढा का गोंधळलायस? काय सांगू शिणू तुका, एवढ्या जमिनी एवढे सात बारे कोणाचा कसा हिशोब ठेवायचा ताच मला कळणार नाही. सगळेजण माझ्या भरोश्यावर ट्रक व ट्रक पाठवत चाललेले सर, तर माका कसा कळणार कोणी किती आंबे पाठवलेत ते? काय करूच कळत नाही. अरे एवढंच ना, ठीक आहे मी मदत करतो. ए बाबा ए, तुका काय खूळ लागला? दादा कळला ना तर माझा काय खरा नाही. तू बाबा घबरव, काय करू नको. शिणू शिणू थांब झालं थांब. लागे हा आणि दादा करता कामा नाही. हा म्हणजे हा विषय म्हणजे आपल्या दोघांमधला सिक्रेट. हा काय सिक्रेट? ओवीन शिकवायला रे माका सिक्रेट. हा हा मामा नाही कळणार दादा मामाला. पाया पडत रे बाबा तुझ्या. ठीक आहे मजा. मॉम काय काय झालं? तुला फोन कर. हो मॉम, जेव्हा तू कॉल केला आम्ही प्रॅक्टिस मध्ये होतो. मी कॉल बॅक पण केला पण एनीवे दॅट्स नॉट इम्पॉर्टंट. तुला काय होतंय सांग ना मला. पाणी 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 हवंय का? नाही पाणी पाणी नाही रे. घरात घरात पाणी साचलं होतं. चुकून नळ उघडा राहिला होता. सगळ्या घरात पाणी पाणी झालं. सो मी ते सगळं साफ केलं, पाणी काढलं म्हणून दम लागला. अगं मग पण तू का केलंस? अगं हेल्प मागायचीस ना. मग मागितली होती रे मी हेल्प, पण कोणाची हेल्प नाही मिळाली मला. मग मी सगळं साफ केलं ना म्हणून थरथरायला लागले रे. नीरज सरांच्या आईना खरंच त्रास होतोय की हे पण खोट आहे? अच्छा ठीक आहे, रिलॅक्स, काम डाऊन काम डाऊन. मी डॉक्टरांना कॉल करतो ठीक आहे. हा खरंच बरं वाटत नाहीये की तुम्ही हे सगळं पुन्हा मुद्दाम करताना दिसते तुला. मी माझी अवस्था दिसत नाहीये तुला? तुम्ही शांत व हे पाणी घ्या. तुम्ही पाणी घ्या, बरं वाटेल. प्लीज घ्या. हे सगळं मुद्दाम करते असत नाही? हे सगळं मी नाही केलंय. मला एक सांगू, माझे दादा नेहमी एक गोष्ट सांगतात की वाईट लोकांसोबत ना नेहमी वाईट होत आणि चांगल्यांसोबत नेहमी चांगलं. कोणतीही गोष्ट आपण वाईट हेतूने केली ना की त्याचा नंतर आपल्यालाच त्रास होतो. म्हणून आपण सगळ्या गोष्टींना चांगल्या हेतूने कराव्या. आता तुम्ही माझ्याशी वाईट वागलात म्हणून मी तुमच्याशी वाईट वागणार नाहीतर मग तुमच्यात आणि माझ्यात फरक काय राहिला? एक सांगू तुम्हाला, नाही म्हणजे राग मानून घेऊ नका, पण नीरज सरांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. ते तुमचा खूप आदर करतात, त्यामुळे असं सगळं वागून ना तुम्ही
तुमचा आदर त्यांच्या मनात तर कमी करून घेऊ नका. जे झालं ते झालं, आपण ना नव्याने सुरुवात करू, आपण सगळे छान एकत्र राहू. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, बाकी तुमची इच्छा. मी तुमच्यासाठी ना गरमागरम कॉफी घेऊन येते. मला शिकवतेस, मग खोत फॅमिलीच्या चांगुलपणाच्या भिंती नाही न फोडल्या नावाची मेघना नाही. मार्क माय वर्ड्स. श्रीनिवास, एवढा पसारा काय कॅल्क्युलेट करतोस? हा आमच्या खोतांच्या जमिनीचा सातबार आहे. जमिनीचे डॉक्युमेंट्स. ओ, यात प्रत्येकाच्या नावावर जमीन आहे. त्यातला काही भाग शेतीचा आहे, काही भागात आंब्याची झाड आहेत. आता आंब्याचा सीझन चालू आहे ना. हा, मग ते आंबे आता काढणीला येतील, मग त्यांची विक्री होईल. तर मग यावर्षी साधारण किती उत्पन्न येईल याचा मी अंदाज लावतो. ऑफकोर्स हे सगळं दादा मामाचं गणित आहे, मी बघतो. हो वाव, म्हणजे त्यांनी तुला फायनली काहीतरी काम सांगितलं? नाही, ही जबाबदारी त्यांनी बंधू मामावर सोपवली होती. मी जस्ट त्याला मदत करतो. होही, दरवर्षी दादा मामा ही जबाबदारी माझ्यावर सोपवायचा. अगं, बंधू मामाला सांगितलं याच मला वाईट नाही वाटलं, फक्त वाटलं नव्हतं की आयुष्यात हा दिवस सुद्धा बघायला मिळेल. मी तुझ्या आयुष्यात येईन हे तरी वाटलं होतं का तुला? बट आले ना. तसंच तुझे दादा मामांचे मिसअंडरस्टँडिंग दूर होते. श्रीनिवास, आय एम शुअर ते तुझ्याशी परत बोलायला लागते. असं सॅडून काम नाही करायचं. काही चूक झाली ना तर ते परत चिडतील. मला सांग, मी हेल्प करते. ए, वन मिनिट, माझ्याकडे एक आयडिया आहे. तुझं कामही इझी होईल आणि पटकन होईल. हा, वेट, साइड लाव. हा, सरक ना थोडं. अगं, पण इथे कुठे? लेट मी सीट श्रीनिवास. सर, सर. हा, ठीक आहे. सी, हे ऍप आहे, त्यात तुझी इन्फो फीड कर. हा, कर ना. हा, काम चाललं होतं का? हो 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 बाबा, आणि ओवी मला मदत करत होती. नक्की? हो बाबा, का असं का विचारताय? ए, आपल्या असं जनरल नाही का आपल्या असं विचारलं? मला काम आहे, मी आलेच. अगं, पण तू याला मदत करते ना? हो, बट आत्ता आठवलं ना मला, काम आहे माझं, अर्जंट आहे जरा. आलेच आलेच मी. अगं ओवी, अगं तुझा मोबाईल राहिला श्रीनूकडे. हा, फोन. आलेच मी. हा, काय झालं बाबा, तुमचं काही काम आहे का? काम होतं माझं. हा बा, अरे ते तुझ्या कपाटात माझे बँकेचे डॉक्युमेंट्स आले, ते मला पटकन. हा, लगेच येतो. माझे दादा नेहमी एक गोष्ट सांगतात की वाईट लोकांसोबत ना नेहमी वाईट होतं आणि चांगल्यांसोबत नेहमी चांगलं.
पण नीरज सरांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे. ते तुमचा खूप आदर करतात. त्यामुळे असं सगळं वागून ना तुम्ही तुमचा आदर त्यांच्या मनात तर कमी करून घेऊ नका. या मुलीमध्ये एवढी हिंमत कशी आली? नक्कीच हिला कुणीतरी भूत लावत असणार. पण हे तिचं स्वतःचं डोकं असेल तर तिला धडा शिकवायलाच हवा. आपला प्लान सुरू करण्याची हीच ती वेळ. चटणी वाटते हा थोडी? वा वा वहिनी मस्त, एकदम मस्त. आवडला? उमा वहिनी मी एवढं फिरलोय पण ह्या नाश्त्याची सर ना कुठेच नाही. या एकदम खरा भाऊजी. तुमका काय चटणी वाया काय? मी आली तर बरे. मला नुसती अशी प्यावीची वाटते चटणी, एवढी छान बनवली चटणी. मलाही शिकायचा डोसा. डोसा मला पण द्या ना डोसा. हाच आहे ना डोसा. ओवी ह्याला आपल्याकडे आंबोळ्या म्हणतात. आंबोळे आंबोळे. ओ पण कुठेतरी म्हणत असतील ना डोसा. कुठेतरी कुठेतरी असेल, बोलत असतील मला माहित नाही. पण आंबोळ्या बनवणं फार कठीण, त्यात आंबोळ्यांना ही चव असणं म्हणजे खूपच कठीण. बट मला खरंच शिकायचंय. तुझी इच्छा आहे ना मग मी शिकवेन तुला. हा आणि ओवी तू माझ्या मंजू त्या फॉरेनचा काय बनवला होता? तर नूडल्स. नूडल्स ता शिकव. मस्त बनवलं एकदम छान. काय महत्वाचं नाही, आधी आंबोळ्या महत्वाच्या. वाईट जरा चटणी देतास. होय होय. ओवी माणूस फोन का उचलत नाही गे? सुधांतराव घ्या ना फोन, महत्वाचं असेल. घ्या घ्या, नाही तर सुखाने नाश्ता करता येणार नाही तुम्हाला. हॅलो. नमस्कार श्रीकांतराव, माझ्या ऑफरचा काय विचार केला? कोण बोलतंय? कोण काय? हो मेघना सचदेव. एक मिनिट, जरा महत्वाचा फोन आहे. हा बघा मॅडम, मी तुमच्या ऑफरचा विचार केला हो, पण नाही माझ्याकडनं होऊ शकणार. कारण माझी इतरही काम आहेत, त्याच्यातनं वेळच नाही मिळत आहे मला. हो श्रीकांतराव, असं काय करताय? तुम्हाला जेवढे पैसे मिळत आहेत ना त्यापेक्षा 10 पटीने जास्त फायदा करून देईन मी. नाही बरोबर आहे तुमचं, पण मी नाही करू शकत. धन्यवाद, ठेवतो हा फोन. अहो पण दादा, चिंतेचं कारण आहे काय? नाही नाही दादा, अजिबात नाही, असं काही नाही. पण होईल, सगळं व्यवस्थित होईल. काही पैशांची गरज असेल तर बेलाशक सांगा, संकोच ठेवू नका. नाही दादा, असं काही नाही आहे. आणि पैशांची गरज लागली तर मी सांगेन ना तुम्हाला हक्काने, आणि ते परत करण्याचा प्रयत्नही करीन. श्रीकांतराव एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही आमच्या घरचे एकुलतांचे जावई आहात. ठीक आहे ना, आयुष्यामध्ये काही चुका आपल्या हातून घडतात, पण मग काय आयुष्यभर त्याचाच विचार करत राहायचं का? झालं गेलं विसरून जायचं आणि पुढे जायचं. आपण एकमेकांसाठी आहोत हीच तर आपल्या खोतांची ताकद आहे ना खरी. समजा आपल्यापैकी कोणी अडचणीत असेल तर आपण एकमेकांसाठी धावून जाणारच ना. फार काही विचार करू नका, आम्ही आहोत ना सगळे तुमच्या बरोबर. खरं आहे, पण दादा खरंच असं काही नाही आहे. आणि जर गरज लागली ना तर मी तुम्हाला नक्की सांगेन. या नाश्ता करून घे. कांता भाऊजी, हो आंबोळी थंड झाली, गरमागरम तयार आहेत, मी घेऊन येते. हा घेऊन ये घेऊन ये. आज का मी खाऊ तर थांबायचं नाही. चहा पण आणते थांब. मावशी मी पण येते. हो ये.
काहीतरी नक्कीच चाललेलं हा भाऊजींच्या मनात. या फोनचं आणि निरजच्या आवशीचं काही संबंध तर नसत ना? या माणसाला घरात गाडीची किंमत नाहीये आणि हा माझी ऑफर झिडकारतोय. आता यांचं घर पोखरायला घरचा भेदी कामाला येईल.